नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज सकाळी डब्याला केले होते घावणे, चवळी, बटाटा, उसळ, नाश्त्याला पण झालं आम्हाला. नमस्कार फ्रेंड, आज डब्याला काय काय केलं होतं ते तुम्हाला दाखवलं, नाश्ता वगैरे ते. आता देवपूजा वगैरे होऊन नाश्ता करून मी आता मार्केटमध्येच चालली आहे. बरेच महिने नॉनव्हेज नव्हतं. श्रावण महिन्याच्या आधी सेवा होती स्वामींची चालू, तेव्हा महिनाभर नॉनव्हेज नव्हतं. श्रावण महिना दीड महिना त्यावेळी नॉनव्हेज नव्हतं. गणेश उत्सवामध्ये असं नॉनव्हेज नव्हतं. आता सध्या सर्व आता सर्व उत्सव झालेले आहेत. आता नवरात्र यायचे, थोडंसं मच्छी खाऊन घ्यायची, परत 9 दिवस पाळायचे आहेत. नंतर गणेश उत्सव झाल्यानंतर मी एकदा चिकन आणलं होतं, हलवा आणला होता. आज मला आणायचं आहे कोलंबी. चला मग मार्केटमध्ये बघूया. आणि त्याआधी मी तुम्हाला मी तयारी कसं करून जायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे आपण दमून येतो मार्केटमध्ये, त्यानंतर तुम्हाला कसं टेन्शन येणार नाही, फटाफट होऊन जाणार. चला मग मी काय काय तयारी केली आहे ती तुम्हाला दाखवते. कुकरला लावणार ते तांदूळ मी आधीच काढून ठेवलेले आहेत, मग घाई होत नाही आपली. त्यानंतर इथे कांदा, इथे टोमॅटो, इथे आलं लसूण पेस्ट 1 चमचा, हे सर्व मी काढून ठेवलं आहे. वाटण फ्रीजमध्ये आहे, मालवणी कांदा खोबऱ्याचं वाटण, ते काय नंतर काढणार बाहेर. त्यानंतर हे एवढं मी तयारी करून जाते, म्हणजे आल्यावर घाई नाही होणार. मग फ्रेंड मार्केटमध्ये जाऊन येते. पर्स पण खूप जुनी झाली आहे, घ्यायची आहे मला नवीन. आमच्याकडे ना खूप गर्दी असते लुकमध्ये मार्केटमध्ये. आत्ताच आली मार्केटमधून, पाऊस वगैरे नव्हता पण गर्दी होती मच्छीसाठी भरपूर. आमच्या भांडूपमध्ये खूप फ्रेश मच्छी भेटतात, खूप असतात, भरपूर खूप प्रकारच्या मच्छी असतात. काय आणले मार्केटमधून ते दाखवते. 2 लिंब, 10 ला 2 लिंब भेटली आणि 10 ची 2 पॉकेटं मूग डाळ मुलांना, आणि मुलांना कुरकुरे आणण्यापेक्षा मूग डाळच आणायची. आणि हे कोलंबी 100 रुपयाचं वाटा तुम्हाला दाखवते. फ्रेश कोलंबी आहेत बघा. बघा किती फ्रेश आहेत कोलंबी. आता हे साफ करायला मला बराच वेळ लागेल. आता हातपाय धुवून वगैरे घेतले आहेत. मी आता कुकर लावून घेते प्रथम. कालचा भात उरलेला आता वाजले दुपारी 12:30 वाजून गेलेले आहेत. झटपट कोलंबी कशी साफ करायची आपण पाहूया. प्रथम कोलंबीचं डोकं काढून घ्यायचं, नंतर जे वरतं तरफल असतं त्याचं खेचत न्यायचं, आपोआप धागा पण निघतो. आणि हा बघा असं, आणि जो धागा मोठ्या कोलंबीचा धागा जरा यायला वेळ लागतो, हा बघा खेचून बाहेर काढायचा काळा धागा, तो काढावाच लागतो.
सर्व कोलंबी झटपट साफ करून घेतली बघा. कोलंबी साफ करून झाली, सर्व फ्रेश होती. आणि ही जी घाण आहे कोलंबीची ती लगेचच आता मी कोलंबी आधी मॅरिन धुवून वगैरे स्वच्छ मॅरिनेट करणार. 15 ते 20 मिनिटं ठेवणार त्याच्या आधी. कोलंबी मॅरिनेट होत करत ठेवणार तोपर्यंत मी ह्या कचरा लगेच कचरा कुंडीत हा कोलंबीचा टाकून येणार. म्हणजे खूप घाण घाण येतो याचा वास. जास्त वेळ ठेवायची नाही ही घाण सर्व. तीन ते चार पाण्यामध्ये धुवून घेतली. आता चांगलं पाणी निथळून घ्यायचं. नंतर 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करत ठेवायचं. लगेच हँडवॉशने हात धुवून घेते. सर्व वस्तू हात वगैरे लागले जातात. त्याच्यानंतर मी माझ्याकडे सन्नीचं फिनाईल आहे. वास खूप छान येतो. लगेच आपण ऍडजेसिंगमध्ये टाकायचं म्हणजे कसं मच्छीचा वगैरे वास येत नाही. आता ही स्वच्छ धुवून झालेली आहेत. ह्यामध्ये मी आता आलं लसूण पेस्ट, हळद 1/2 चमचा, मालवणी घरगुती मसाला 1/2 चमचा, लाल मिरची पावडर 1/2 चमचा, मीठ हे एक जीव करून घेऊया. आणि हे आपल्याला 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करत ठेवायचं आहे. 1/2 तास ठेवलात तरी काही हरकत नाही. हे 20 मिनटं मॅरिनेट होत आहे तोपर्यंत मी कोलंबीची सर्व घाण टाकून येते कचरा कुंडीमध्ये. कधी संडे असलं की बरं पडतं. हे टाकतात माझे मिस्टर संडे असले की ते घरी असतात. म्हणजे ते कचरा वगैरे सगळा काही घाण असेल मच्छीचे लगेच टाकून येतात. आज मला जावं लागतं आहे. तसं कोलंबीचा कचरा टाकून आले, हातपाय धुतले. आणि बघा हे सकाळी मी तयारी करून गेली होती मार्केटमध्ये जायच्या आधी कांदा वगैरे कट करून. हे बघा आत्ता मी कोलंबी मसाला करायला घेते. आता कोलंबी मॅरिनेट करत ठेवली होती 20 मिनटं होऊन गेली. आता गॅसवर कढई ठेवले. कढईमध्ये 1.5 ते 2 चमचे तेल घालायचं. त्यानंतर त्यामध्ये 2 बारीक कट केलेले कांदे. त्यानंतर ह्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत कट करून. त्यानंतर 1/2 किंवा 1 टोमॅटो तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा आहे. त्यानंतर टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर ह्यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत. मालवणी घरगुती मसाला 1/2 चमचा, लाल मिरची पावडर 1/2 चमचा. चांगलं तेलामध्ये परतून घेऊया. ह्यामध्ये मालवणी कांदा कोपऱ्याचं वाटण घालायचं 1/2 वाटी. ऑलरेडी आपल्या चॅनलवर ह्याचा व्हिडिओ आहे, तुम्ही चेक करा मालवणी कांदा खोबरा वाटण्याचं. त्यांनी चांगलं आपण परतून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत थोडं झाकून ठेवूया लो फ्लेमवर. चांगलं अगदी तेल सुटलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण कोलंबी घालूया. कोलंबी चांगली आपण वाटण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे चांगलं मसाले लागले जातील कोलंबीला. त्यानंतर आपल्याला जशी ग्रेव्ही हवी तसं आपण पाणी घालूया. मी ऑलरेडी मीठ मॅरिनेटच्या वेळी लावलेलंच होतं. कांदा खोबरा वाटण्यामध्ये पण मीठ होतं. आता फक्त जरासंच मीठ घालणार आहे.
त्यानंतर ह्यामध्ये ह्यामध्ये ताट ठेवणार यावर आणि ताटामध्ये पाणी ओतणार म्हणजे लवकर शिजतील. 7 ते 8 मिनटामध्ये कोलंबी शिजतात. आता 5-6 मिनटं झालेली आहेत, एकदा ढवळून पाहूया आणि परत 2 ते 3 मिनटं आपण ताट ठेवून शिजून घेऊया. आता कोलंबी शिजली की आपण चेक करूया. छान शिजले आहेत कोलंबी, 7 ते 8 मिनटामध्ये शिजतात कोलंबी. आता वरून आपण कोथिंबीर घालूया. खूप छान कलर आला आहे बघा, मस्त. अशा पद्धतीने नक्की करा, खूप भारी लागतात चपात्या, भाकरीवर खूप भारी लागतं. आता गरम गरम जेवायला घेणार. कलर खूप छान आला आहे, ग्रेव्ही पण छान दिसते. सकाळी नाश्त्याला केलेले घावणे. नक्की ट्राय करा अशी रेसिपी. ह्याबरोबर चपात्या 4 आणि भाकरी 1 ते 1.5 खाल तुम्ही, एवढं खूप भारी लागतं. मग फ्रेंड्स, आत्ता जेवण झालं, खूप भारी झालं होतं कोलंबी मसाला, खूप मस्त झालं जेवण. मग मिस्टर काय माझे नॉनव्हेज खात नाही, त्यांच्यासाठी रात्री जेवणाला तिखट डाळ करेन, लोणचं, पापड, सकाळची चवळीची उसळ आहे. घावणे आत्ताच संपले, 2 भाकऱ्या भाजल्या की झालं. मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.